शहरामध्ये सध्या रुग्णांना बेड्स मिळत नाहीत म्हणून रुग्ण इकडं तिकडं सारखे फिरत आहात. आणि माझा एक अनुभव मी सांगितला, एके दिवशी रात्री 7 पेशंट ॲम्ब्युलन्समध्ये फिरत होते आणि हॉस्पिटल बेड मिळत नव्हते. त्यासाठी हॉस्पिटल बेड वाढवण्यासाठी आम्ही प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. व्हेंटिलेटर्स ग्रामीण भागामध्ये आहेत, ते व्हेंटिलेटर ग्रामीण भागामध्ये न ठेवता शहरामध्ये आणले पाहिजे आणि शहरामध्ये व्हेंटिलेटरचा वापर केला पाहिजे. कालच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टर्सनी कलेक्टरबरोबर बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये बरेचसे डॉक्टर काम करायला तयार आहेत आणि त्या डॉक्टर्सना सुद्धा इकडे कामावर घेऊन जास्तीत जास्त बेड्स उपलब्ध करावेत असं आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्यात महत्त्वाचं म्हणजे एक जम्बो सेंटर इथं काढण्याची गरज आहे. त्यामध्ये मॅक्झिमम 1500 का अजून पेशंट बसू शकतात का, यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटला फंड मागण्याची आम्ही फंड मागणार आहोत. आणि संभाजीनगर शहर हे मराठवाड्याची राजधानी आहे, या जिल्ह्यामध्ये 10 ते 15 ठिकाणाहून रुग्ण येतात म्हणून जास्तीत जास्त रुग्णांना इथं फायदा देण्यासाठी प्रयत्न करण्याचा ठरला. सर ते व्हेंटिलेटरचं काय घडणार आहे? व्हेंटिलेटर PM केअर फंडमधून प्रत्येक तालुक्याला जिथं जिथं हॉस्पिटल तिथं व्हेंटिलेटर गेलेले आहेत, पण व्हेंटिलेटर इन्स्टॉल नाही झाले आणि इन्स्टॉलच झाले नाही तर तिथं डॉक्टर्स नसल्यामुळे व्हेंटिलेटर वापरत नाहीत. म्हणून आम्ही सूचना दिलेल्या आहेत की ते व्हेंटिलेटर्स आणा आणि ते घाटी हॉस्पिटलला द्या किंवा सिव्हिल हॉस्पिटलला द्या. सर शासकीय हॉस्पिटलला दिलेले व्हेंटिलेटर त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलला दिले असा काही आरोप होतो? आरोप नाही, त्या काही शासकीय हॉस्पिटलला दिलेले व्हेंटिलेटर प्रायव्हेट हॉस्पिटलला दिले, पण त्याच्यावरती नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांचं आहे. त्या ठिकाणी जिथं जिथं शासकीय व्हेंटिलेटर लावलं जातं तिथं व्हेंटिलेटरचं बिल लावू नये अशा सूचना दिलेल्या आहेत, त्याचं कटाक्षाने पालन करावं असं पण आम्ही प्रशासनाला सांगितलं. धन्यवाद. चालू रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.